साहेब काय सांगा, आज शाहू महाराजांची भेट या ठिकाणी आपण घेतली. की काल 7 दिवसामध्ये अतिशय उत्साहानं शिवजयंती साजरी केली. शिवजयंतीला माझा कार्यक्रम कालचा पुणे शहरामध्ये SSVLS शिवाजी प्रेफिटरी स्कूल या ठिकाणी शिवछत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तो पुतळा बसवण्याच्यामध्ये शाहूराजांचा हात होता आणि शाहूराजांनी बसवलेला तो पुतळा त्या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम असतो. आणि त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की शाहू महाराज म्हणजे थोरले साहेब महाराज त्यांच्या कुटुंबाचं कुणी नसतं कुणी त्या ठिकाणी येत असतं. आणि कालच्या कार्यक्रमाला मावळजी राजे आणि शाहू साहेब महाराज हे येणार होते पण ते येऊ शकले नाही, विलंब झाला. तो कार्यक्रम आम्ही विकून घेतला आणि त्यामुळं दुसऱ्या दिवशी माझा कार्यक्रम कोल्हापूर असल्यामुळं मी ठरवलं की कालच्या कार्यक्रमात त्यांची माझी भेट होऊ शकली नाही तर आज आल्यावर कसा क्षणच त्यांना भेटायचं आणि काल आपण येऊ शकला नाही पण सुभाष त्यांच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत म्हणजे शाहू महाराज आणि त्यामुळे तुमच्या संस्थेत काम चांगले चाललेलं आहे. आपण भेटू शकलो असतो तर आनंद झाला असता पण थोडा विलंब झाला यायला म्हणून ही भेट झाली नाही आणि आज कोल्हापूरला आलो आहे तर आपल्याला भेटून जावं या हेतूने. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खर तर ही भेट होती असं देखील चर्चा आता सुरू आहे. खरं तर झाली कसं आपणच स्पष्ट केलं नाही साहेब, कारण कसं आहे की कोल्हापूर लोकसभेमध्ये शाहू महाराजांच्या नावाची चर्चा सुरू आहे, दुसरीकडे संभाजीराजांच्या नावाची चर्चा सुरू आहे. असे अंशाचं कारण नाही काय कुठ नाव आहे पण आपल्याला हे आवडेल का, कारण गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा जी आहे ती कोल्हापूरमध्ये सुरू आहे, महाराष्ट्रात सुरू. महाराजांची पण यापूर्वी पण इच्छा होती एकदा खासदार व्हावं. मी इतके वर्ष येतोय तरी माझ्या कानावर कुणी घातलं नाही पण आता तुम्ही विषयच काढला तर या विषयाच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा मला एकट्याला अधिकार नाही. आमची आघाडी त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे, त्याच्यामध्ये शिवसेना आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आणि आम्हा लोकांचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि त्यामुळे